पाटिल नॉन स्ट्राइक पे वरद और स्ट्राइक पे वैजुनाथ पाटिल काफी बड़ा नाम ओन स्कोरिंग के टीम में भी खेलते हैं वैजुनाथ पाटिल विशाल जितेकर के साथ ओपनिंग में जाते हैं। जैसे ही मैंने बताया था उसी हिसाब से वैजुनाथ पाटिल वैजुनाथ पाटिल ऑन फायर। पहले मैच में लेट आए थे उन्हें बल्लेबाजी करने का चांस नहीं मिला। मेरे ख्याल से वो वसूल करेंगे इस मैच में सब। बड़ा नाम है वैजुनाथ पाटिल का उनके पेन एरिया में। जैसा मैंने बताया था वैजुनाथ पाटिल काफी बड़े बड़े सिक्स लगाते हैं। काफी बड़ा नाम है उनका। कट झाले कट झाले प्रणव प्रणव नाना पवार मेरे साथ आए हैं। आता बघूया फुलटॉस चेंडू आणि निश्चित षटकार असेल। स्क्वेअरला मारेला लांब लचक षटकार फुलटॉस जायचे काही तुम्हाला षटकारच मिळणार गोलंदाजी अरे 18 धावा झालेले आहेत। माफक आणि छोटं आव्हान आहे 54 धावांचं। निश्चितच लवकरच पार पाडतील वैद्य ज्याप्रमाणे प्रकारे ऑन फील्ड आहेत खेळतात व्यवस्थित त्याप्रमाणे असं लागतं की 3 ओव्हरला मॅच फिनिश होईल। 6वा चेंडू वैद्यनाथला आणि हा सुद्धा षटका किती 4 सिक्स मारलेले आहेत 24 धावा झालेल्या आहेत एक षटकार संबंधित धावा संख्या झालेली आहे 24। टीशर्ट घालून आलेले आणि निश्चित माझं मार्गदर्शन करतील माझ्या बरोबर समालोचन पण करतील। वैजनाथ पाटील इज ऑन फायर 54 धावा खूप एक्सपिरियन्स आहे त्यांना त्यांच्यावर मी खेळले 15-16 वर्षांनी एकत्र खेळले। सोमटणे गावचे अमोल गोरी ओपन क्रिकेट अगोदर होतो खेळत होतो आणि ओपन क्रिकेटला पण चांगलं खेळत त्यांना दर्शवला होता तेव्हा। बघूया पंचांच्या डाव्या बाजूंनी
अमोल गोरी वरद साठी वरदला हा शॉर्ट पिच टाकला होता. वरदला हा शॉर्ट पिच मारता आला नाहीये. षटकाराचा चेंडू होता एकदम शॉर्ट पिच पडला होता. अमोल गोरी निश्चित जाणतील की हा चेंडू मी अमोल याला टाकणार नाही, वैजूला टाकणार नाही. बघूया आता काय स्ट्रॅटेजी असेल त्यांची. अमोल गोरी टू वैजुनाथ पाटील दुसरा चेंडू आणि हा षटकार बॉलर जो समोरून बॉल काढा जाणार तर षटकारच मिळणार आहे. पण विकेट थोडी लांब आहे, 27-28 बॉलांची विकेट आहे. पाचवा षटकार वैजूच्या बॅटमधून आलेला हा पाचवा षटकार. तिसरा चेंडू घेऊन अमोल गोरी टू वैजुनाथ आणि हा डॉट चेंडू. याला म्हणतात एक्सपिरियन्स. आता थोडा स्लो ठेवला, ऑफसाइड ला ठेवला आणि स्लो टाकला गेला आणि वैजुनाथ जोरात मारण्याच्या हिशोबात डॉट झालेले आहेत. पाच षटकार मारल्यानंतर जो बॅट्समन असतो तो बॅटच फिरवणार आहे. चौथा चेंडू घेऊन अमोल गोरी टू वैजुनाथ. आता सुंदर चेंडू आणि हा कॅच जोडलेला आहे पण कॅच पकडायला कोणी नाहीये तिथे. आणि दोन धावा झालेल्या आहेत पण त्यांचा नॉट आऊटचा इशारा निश्चित आम्हाला इथूनच दिसत होतं की रन झालेली आहे ती. अशा तर धावसंख्या झालेली आहे 33 धावसंख्या झालेली आहे. 54 धावाचं माफक आव्हान आहे. आता 21 धावा काढायच्या त्यांना. 21 धावा अजून बाकी आहे आणि हा षटका मारलेला हा षटका. वैजुनाथ जर का पहिल्या मॅच ला असते तर आमच्याकडे खरं नव्हतं निश्चितच पणा लागला असतो. त्याचा काही इश्यू आहे पण वेळेच्या अभावी वेळेवर आली नाही त्या कारणाने त्यांना बाहेर राहावं लागलं. खूप सुंदर फलंदाज ऑलराऊंडर आहे. हा शेवटचा चेंडू घेऊन अमोल गोरी टू वैजुनाथ आणि हा कॅच उडलेला आहे पण नाही. हा शिवराजला षटका. ऑफब्रेक चांगला टाकला होता पण ओढला, लांबून ओढला. त्याला माहिती आहे ऑफब्रेक टाकलाय. अशा तऱ्हेने सातवा सिक्स मारलेला आहे वैजुनाथने आणि धाव संख्या झालेली आहे 45. क्या खूबसूरत बॅटिंग का नजारा आहे यहाँ पर. वैजुनाथ पाटील अपने खेमे में खुशियों की बौछार करते हुए बहुत ही इम्पोर्टेंट मैच है सप्लाई चेन के लिए. जानते हैं अहमियत इस मैच की और 50 के लिए वैजनाथ पाटिल को एक छक्के की जरूरत. अगर ये एक छक्का वो दागते हैं तो यहाँ पर मनीष पाटिल द्वारा उनको 500 रुपए का इनाम जारी किया हुआ है. अगर एक छक्का दागते हैं अपना 50 करते हैं तो मनीष पाटिल यहाँ पर बैठे. तुषार देशपांडे 500 रुपए का इनाम वैजनाथ पाटिल के लिए. क्या खूबसूरत बैटिंग है पाटिल का रिप्लाई. शाबाश है वैजा, लगे रहो भाई. दीपक बॉलर है तीसरी. नौ रन की जरूरत है. तीसरी ओवर है. 11 चेंडू 9 धावांची आवश्यकता है. कोई विकेट नहीं खोई. बहुत ही अच्छा कमबैक सप्लाई चेन का टाइप 30 के साथ. हारने के बाद यहाँ पर उन्होंने जो स्ट्रैटेजी बनाई है काफी खूबसूरत बैटिंग. मन जीत लिया है वैजनाथ पाटिल ने. हर टूर्नामेंट में दिल जीते हैं. उसी टाइप का बैटिंग आज इस इनिंग में दिखा है. तुषार देशपांडे से 500 रुपए का इनाम रखा है वैजनाथ पाटिल अगर छक्का दाग के 50 रन पूरे करते. एक रन के साथ स्ट्राइक अपने पास रखते हुए वैजनाथ पाटिल और टीम का स्कोर बढ़ता हुआ 46 रन. 8 रन जीत के लिए जरूरत. एक छक्का 50 रन पूरा करने के लिए वैजनाथ पाटिल के एक छक्के की जरूरत. और शायद 4 रन 500 रुपए से दूर रहे इस बाउंड्री के साथ. और इस 4 रन के साथ वैजनाथ का स्कोर बन चुका है 48 रन. वैयक्तिक और टीम का स्कोर बन चुका है 50 रन. 50 रन पे 48 वैजनाथ पाटिल का कंट्रीब्यूशन है सप्लाई चेन के खेमे से तालियों की बौछार.
यहाँ पर दीच जीत दर्ज कर चुके हैं वैजनाथ पाटिल के, तालियां हो जाए प्लीज। 50 रन पूरे किए वैजनाथ पाटिल ने इस इनिंग का। दूसरे चुके बैट ऊपर कीजिए वैजनाथ, थैंक यू वेरी मच, बहुत ही अच्छे खेले आप, 6 छक्के। वैजनाथ त्वरित अपना मैन ऑफ द मैच घ्यायला यावे, 7 छक्के दागे आसमानी छक्के वैजनाथ पाटिल को, पहला मैन ऑफ द मैच। महेश सर से मैं विनती करता हूं इस